गांधी आणि अमित शहा संदर्भात जो डॉक्टर बोलू नये त्यांनी आरशात चेहरा बघावा. तसेच दिल्लीत मुख्यमंत्री पदासाठी आणि कोंबडे झिजवले असं कोण म्हणत आहे? मुख्यमंत्र्यांनी ट्विट करता येतं का स्वतःला? मुख्यमंत्री को ट्विट करणे को आता आहे का? आम्ही ओळखतो त्यांना. ट्विट करायला जी माणसं ठेवली त्यांना ट्रेनिंग द्या नीट. कटोरे घेऊन दिल्लीच्या दरबारात बरं का आणि गुजराती व्यापारी मंडळाच्या दरबारात गेल्या 2.5 वर्षापासून कोण आहे? माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं काय असेल ते आम्ही पाहू. गुजरातच्या दरबारात 2.5 वर्षापूर्वी सुरतला भांडी कोण घासायला गेलं होतं? मोदी शहांची भांडी धुणी भांडी करायला कोण गेलं होतं? तुम्हीच गेला होतात मुख्यमंत्री पदासाठी. आणि आतासुद्धा दिल्लीमध्ये मोदी शहांच्या उंबरठ्यावरचं आपण पाय पुसणार. ज्या दिवशी मोदी शहाचा हात तुमच्या डोक्यावरचं जाईल त्या दिवशी तुमची किंमत या महाराष्ट्रात कचऱ्या इतकी राहणार नाही. हे ठाकरे घराणं आहे आणि या ठाकरे घराण्यामुळेच तुम्ही आज या पदावर पोचलेला आहात मिस्टर शिंदे, हे लक्षात घ्या. आणि ठाकरेंवर बोलताना आपलं पूर्वायुष्य काय होतं ते विसरू नका. हे वारंवार तुम्ही भाषणातून व्यक्त केलेलं आहे. आपण गुलाम आहात गुजरातच्या व्यापार मंडळाचे. जसं मी कालच म्हणालो की दसरा मेळावा घेणार आहेत हे लोक, मुंबईत घेऊ नका. तुमची दसरा मेळाव्याची जागा कुठे आहे? सुरत, जहां उनके शिवसेना का जन्म हुआ 2.5 साल पे. उनके पार्टी को तो 2 साल हो गए, 2.5 साल हो गए. तो 2 जगह है वहां ये लोग उनका दसरा मेळावा ले सकते हैं. सूरत, क्योंकि उनकी पार्टी का जन्म सूरत में हुआ है. नहीं तो गुवाहाटी, कामाख्या मंदिर के सामने या रेडिसन होटल में जहां वो लोग बैठे थे 1 महीने तक. एक तो उनका दसरा मेळावा गुवाहाटी में होना चाहिए या सूरत में. सूरत सबसे बेस्ट है, उनका पार्टी का जन्म सूरत में हुआ है.